विधानसभेच्या अवघ्या महाराष्ट्रात बिगुल वाजला असून सर्व पक्षाकडून तयारी सुरू आहे. अशातच पिंपरी चिंचवड शहरात जनहित लोकशाही या पक्षाकडून तृतीयपंथी निवडणूक लढवणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय. नताशा लोखंडे असं या तृतीयपंथीचं नाव असून ते पिंपरी चिंचवड विधानसभेतून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात लढणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये जनहित लोकशाही पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. माव विधानसभेतून संतोष चौधरी, भोसरी विधानसभेतून विश्वास गजमल, चिंचवड विधानसभेतून तृतीयपंथी नताशा लोखंडे आणि पिंपरी विधानसभेतून अशोक आल्हाट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. यावेळी तृतीयपंथी नताशा म्हणाल्या, माझा हा लढा हा सरकार विरोधी आहे. तृतीयपंथींचे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळे मला ही निवडणूक लढवायची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुझे मेरे समाज के लिए और फर्स्ट इम्पॉर्टेंट इज माय कम्युनिटी. मुझे कम्युनिटी के लिए भी मेरे काम करना चाहिए. कम्युनिटी के मेरे कम्युनिटी ट्रांसजेंडर होने के लिए बहुत सारे प्रॉब्लम्स आते हैं, उसको फेस करने के लिए बहुत सारी दिक्कतें होती हैं और उन लोगों को मेरी कम्युनिटी में से बहुत सारे लोग हैं दोस्त और वेल एजुकेटेड, तो उनके लिए मुझे बहुत सारे काम करने हैं. कहाँ से आप जो कुछ भी होगा आई एम रेडी टू फाइट अगेंस्ट दैट. कौन सा विधानसभा से आप लड़ना चाहेंगे? चिंचवड़ विधानसभा.